हंबर्डी। हंबर्डीकरांचा लौकिक तसा सर्वदूर पसरलेला। कृषी आणि स्वयंरोजगार यात ग्रामस्थांनी आपला ठसा इतरत्रही उमटवलेला आहे। हंबर्डीवर नजर टाकली तरी पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम इथल्या रस्त्यावरून गल्लीत आणि चौकात आपल्याला जाणवतो। हंबर्डी हळूहळू बारसं धरतंय, कात टाकतंय। जनसेवक शिरीषदादा चौधरी यांनी गाव छोटं असो की मोठं, त्याच्या भौगोलिक क्षेत्राचा वा लोकसंख्येचा विचार न करता प्रत्येक गाव हे माझं आणि मी या गावाचा सेवक, या नात्यानं प्रत्येक गावाचं मी काहीतरी देणं लागतो याच भावनेतून इथंही मोजक्या पण ठळक बाबींसाठी विविध योजनांच्या निकषात समस्यांची सोडवणूक करण्यासाठी धडपड केली। प्रारंभी शिरीषदादा चौधरी यांनी हंबर्डीच्या गावांतर्गत रस्त्याच्या संदर्भात ठोस भूमिका घेऊन स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 3 लाख रुपये निधी मिळवून रस्त्याचं काँक्रिटीकरण करून घेतलं। इतर पूरक बाबींचा विचार करून त्यासाठी मूलभूत गरज योजनेतून स्वतंत्र 3 लाख रुपये निधी मिळवून कामं मार्गी लावली। ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये IT साक्षरता वाढीस लागावी या हेतूनं त्यांनी जागृती विद्यालयासाठी संगणक संच दिले। यासह इतर प्रासंगिक आणि रचनात्मक उपक्रम जनसहभागातून राबवल्यामुळं शिरीषदादा चौधरी यांचे कार्यपद्धतीबद्दल हंबर्डीकरांमध्ये समाधानाची भावना आहे। महात्मा गांधींच्या सर्वोदयी विचारांचा वसा घेऊन तळागाळातल्या शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू ठेवून खऱ्या ग्राम विकासाची सातत्यानं कास धरणाऱ्या जनसेवक शिरीषदादा चौधरी यांनी लोकसेवा हीच ईश्वर सेवा मानून श्रमिक कष्टकरी समाजासाठी अहोरात्र सेवायज्ञ धगधगता ठेवला आहे। शिरीषदादा चौधरी यांनी केलेल्या अविरत कामांमुळं जनसहभागातून विकास हा पावलोपावली दिसतोय। विकासाच्या वाटेवरील हा दीपस्तंभ आपल्याला खऱ्या ग्राम स्वराज्याकडे नेतोय। विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारांनी या देशाच्या जनतेवरती, राज्याच्या जनतेवरती आश्वासनांची प्रचंड खैरात केलेली होती, परंतु प्रत्यक्षामध्ये या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही याबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष आहे। ग्रामीण भागात हा जो रोष आहे तो विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाद्वारे निश्चितपणे व्यक्त होईल असा मला ठाम विश्वास वाटतो। सच्चे कार्यकर्ते पक्षाच्या विचाराच्या पाठीशी आहेत, सत्तेच्या नाही, हा अनुभव मला या आमच्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून येत आहे। 2009 ते 2014 या काळात मी केलेल्या कामांमुळे गावोगावी लोकांचा मला सकारात्मक प्रतिसाद देखील मिळतो आहे आणि मीही त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न करीत आहे। जनमानसाचा खरा प्रतिनिधी जनसेवेचच व्रत सर्वाधी निसर्ग स्रोतातून अडवल पाणी हिरव शिवार झाली आबादानी मुखी गावकऱ्यांच्या विकासाची वाणी जनसेवकाची अनोखी कहाणी। जनसेवक जनसेवक जनसेवक, जनसेवक।